पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होते ही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही। या बाबतीत वास्तविक माहिती होणार आहे आज। ही माहिती तुम्हाला कोठेही मिळणार नाही। जेव्हा तुम्ही बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पित करता, महादेवांवर अर्पित करता, त्यावेळेस ते बेलपत्र साधारण राहत नाही। ज्यावेळेस ते बेलपत्र शिवलिंगांवर महादेवांवर अर्पित करतो, त्यावेळेस त्यास अद्भुत अशी शक्ती प्रदान झालेली असते। अगदीच ते साक्षात महादेवांचा भोलेनाथांचा प्रसाद रूपी बनून जाते। धर्मशास्त्रात शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र हे 6 महिन्यापर्यंत शिळे मानले जात नाही। एकदा जर बेलपत्र अर्पण केले तर ते पुन्हा पुन्हा धुवून शिवलिंगावर अर्पित केले जाऊ शकते। बेलपत्र अर्पित करण्यामागे एक कथा सुद्धा आहे। जेव्हा समुद्र मंथन सुरू होते तेव्हा मंथनासोबत आणखीन काही वस्तूंची निर्मिती सुद्धा झाली होती। त्यापैकी एका विषाचीही निर्मिती झाली होती हे आपणास माहीतच आहे। अमृताबरोबर विषाचीही निर्मिती झाली होती आणि हे विष विश्वाच्या चारी दिशेला पसरू लागले होते। त्यामुळे या पूर्ण जीवनसृष्टीवर जणू संकटच आले होते। त्यामुळे या विश्वावरील संकट दूर करण्यासाठी श्री भोलेनाथांनी श्री महादेवांनी जीवनसृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकरांनी महादेवांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केले होते। त्यामुळे तेव्हापासूनच महादेवांना नीळकंठ असे म्हणू लागलेत आणि या विश्वावरील संकट निघून गेले। पण या विषामुळे महादेवांच्या भोलेनाथांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढू लागले। त्याचा संताप होऊ लागला। त्यांच्या आजूबाजूला वातावरण अक्षरशः जळू लागले। सर्व देवी देवता यामुळे अगदी अक्षरशः सैरभैरे झालेत। सर्व देवी देवतांनी ऋषीमुनींची अनेक लोकांची सल्ला घेऊन या विषाच्या प्रयोगापासून श्री भोलेनाथांना शिव शंकरांना यातून कसे वाचवता येईल हे ऋषीमुनींना विचारले। यावेळी त्यांना बेलपत्राचे सेवन करावे हा सल्ला मिळाला। तात्काळ सर्व देवी देवतांनी भोलेनाथांना बेलपत्र भरवले आणि जलाने स्नान घातले। यामुळे भोलेनाथ शिवांवर निर्माण झालेली विशाल प्रचंड गर्मी कमी होऊ लागली, हळूहळू शांत झाली। तेव्हापासूनच श्री भोलेनाथांना महादेवांना बेलपत्र
अर्पण करण्याची परंपरा आहे। बेलपत्र अर्पण केल्यानंतर एक चमचाभर किंवा एक तांब्याभर पाणी शिवलिंगावर अर्पण केलेच पाहिजे। यामुळे श्री भोलेनाथाला शिव शंकरांना शीतलता मिळते, थंडावा मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो। यामुळे भोलेनाथ आपणावर प्रसन्न होतात आणि कृपाशीर्वाद देतात। त्यामुळे लक्षात ठेवा, तीन पाणी बेलपत्रच पालथे शिवलिंगावर शिवपिंडीवर अर्पित केले पाहिजे। बेलपत्र हे कधीही छिद्र पडलेले खराब झालेले नसावे आणि असे कधीच अर्पित करायचे नाही। दररोज जर तुम्ही शिवपिंडावर शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण कराल तर आयुष्यभराच्या तुमच्या सर्व समस्या निघून जातात। दररोज चैतन्यमय वातावरण राहते, दररोजची संकटे निघून जातात, दररोजचा दिवस आनंदी चैतन्यमय राहतो, पैशाच्या भरभरीटाचा राहतो, ज्या काही गोष्टी करणार आहेत त्या पूर्ण होऊ लागतात। तसेच जर शिवपिंडावरील बेलपत्र जर घरी आणून पैशाच्या तिजोरीत जर ठेवले तर पैशाच्या समस्या संपून जातात। याचबरोबर आता आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया, जर आपण शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्याने काय होते। हो, शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्याने काय होते आपण पाहूच। ही माहिती तुम्हाला कोठेही मिळणार नाही। प्रत्येकाचे समज गैरसमज असतात, पण आज आपण खरी माहिती जाणून घेऊ। जर शिवपिंडावरील शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल्यामुळे तुम्हाला असाध्य रोग जरी झाला असेल तरी त्याचा पासून तुम्हाला मुक्तता होण्यास सुरुवात होते। कोणताही आजार असू दे, अनेक उपाय तापाय केलेले असू देत तरी पण बरा होत नसेल, तर शिवपिंडावरील बेलपत्र दररोज खाल्ल्याने त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो, त्रास कमी होऊ लागतो आणि जीवन सुखमय होते। तसेच शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्यामुळे पैशाच्या सर्व अडचणी, आपल्या जीवनातील सर्व समस्या यामुळे नष्ट होऊ लागतात। शिवपिंडावरील बेलपत्र आपण खाल्ल्यामुळे ते प्रसाद रूपी असते, भोलेनाथ प्रसन्न होतात, भोलेनाथ प्रसन्न होतात, शिव पार्वती प्रसन्न होते, शिव पार्वती प्रसन्न झाल्यामुळे विष्णुदेव कुबेरदेव ब्रह्मा विष्णू महेश आणि महालक्ष्मी देवी प्रसन्न होते। यामुळे आपल्याला अचानक धन लाभ होतो, पैशाच्या सर्व समस्या निघून जातात, अनेक मार्गांनी तुमच्याकडे पैसा येतो, पैशाची चणचण निघून जाते। जीवनामध्ये हजारो प्रकारच्या समस्या असतात, त्या समस्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते। याचबरोबर शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्यामुळे ते अमृत समान असते, ते खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हे लक्षात ठेवा। अनेकांचे समज गैरसमज आहेत,
ते खोटे आहेत। शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, तर रोज बेलपत्र खाल्ल्यामुळे शिवपिंडावरील खाल्ल्यामुळे रोग दोष आजार निघून जातात। वात दोष, पित्त दोष, कप दोष हे तीन प्रकारचे शरीरातील मुख्य दोष निघून जातात। बेलपत्रावरील शिवपिंडावरील या महात्म्यामुळेच तसेच महिन्यातून कमीत कमी 4 वेळा पिंडीवरील बेलपत्र खाल्ल्याने आपल्याकडून कळत न कळत अनेक प्रकारची पापे झालेली असतात, चुकून न कळत झालेली असतात, त्या पापापासून मुक्तता मिळते। त्यामुळे तुम्ही तुमचे झोपी गेलेले नशीब जागू लागते, आपले नशीब कधी पालटणार या चिंतेत आपण असतो, पण शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्याने आपले नशीब बदलण्यास सुरुवात होते, काया पालट होतो, नशीब जागू लागते, नशीब पालटते, चांगल्या गोष्टी घडू लागतात, दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होते। यामुळे आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल होतात, रक्त शुद्ध होऊन तेजमय होते, आजार पण निघून जातात। बेलपत्र हे आपल्या शरीराला स्वच्छ करण्याचे काम करते, यामुळे तुमच्यावरील अनेक आजारे निघून जातात, किडनी स्वच्छ होते, मूतखड्याचा त्रास कमी होतो, दाह दाह उष्णता कमी होते। हा उपाय म्हणजे जणू धनप्राप्तीसाठी अतिशय फायद्याचा आणि भाग्याचा आहेच, मनशांतीचा आहे, शुद्धी प्राप्त करण्याचा आहे। त्यामुळे तुम्ही पिंडीवरील बेलपत्र आवर्जून खा।